सध्या तर आपण 40 बूथ लावलेलं आहेत आणि प्रत्येक कैद्यात महिन्याचा कोटा ठरवून दिलेला आहे आणि फोन नंबर पण ठरवून दिलेला आहे. त्याप्रमाणे ते काही कॅटेगरीचे कैदी एक्सक्लूड करून सगळ्याला आपण सोयी देणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या घरातून संवाद होणार आहे, त्याच्या वकिलातून संवाद होणार आहेत आणि मग त्यांच्या एक मानसिक धैर्य त्यांना भेटेल, मानसिक संतुलन चांगला कायम होईल आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह सुधारणा होईल आणि आपल्या कायद्यामध्ये जे मारामारी काही इन्सिडेंट छोटे मोठे असतात रागीट स्वभाव ते पण कमी होणार. हे काळाची गरज आहेत, प्रत्येकाला हे लागतात पण ह्याचा मिसयूज होता कामा नाही म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊन हे सुरू केले आणि सगळे आपण फोन त्यांच्या कन्सेंटनी रेकॉर्ड करणार आहे. जे रेकॉर्डिंगचे कन्सेंट देणार नाही त्यांना आम्ही हे सोयी देणार नाही. प्रायोगिक तत्व म्हणजे पहिलं आहे तर आपण आपल्याला एक्सपिरियन्स येणार आहेत, ते एक्सपिरियन्स आल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करू आणि पूर्ण राज्यातला ते राबू करू. रोज किती कैद्यांना? अरे फोन बूथ सतत चालू असणार आहेत, ज्यांच्या क्यू लाईन लागला तर जेवढे चाय पाहिजे तेवढे करते आणि फार सोयी केली आहे. 40 बूथ लावलेले आहेत, सध्या 10 मिनिटाचे 3 कॉल महिन्यातला आपण अलाव केले.